अक्सर मंजिल करीब होती है और हम रास्ता भटक जाते हैं। नमस्कार, महा MTV-च्या यूट्यूब चॅनलवर मी प्रथमेश नार्वेलकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. 2017 वर्ष सरत चालले. ह्याआधी आपण बऱ्याच चित्रपटातून मराठी असो हिंदी असो मनोरंजन बघत आलो आहे. अनेक अभिनेत्री अभिनेत्यांनी मनोरंजन आपलं केलं आहे. आता हे वर्ष सरत आले तर वर्षाच्या अखेरीस 3 मोठे चित्रपट येत आहेत. त्यातले 2 मराठी आहेत, 1 हिंदी आहे. तर त्यातल्याच एका मोठ्या मराठी चित्रपटाच्या स्टारकास्टशी आज आपण गप्पा मारणार आहोत. देवा ह्या चित्रपटातले अभिनेते आणि अभिनेत्री आपल्यासोबत आहेत, अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडित. तुमच्या दोघांचंही महा MTV-मध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू. ह्या दोघांशी चर्चा करून एक अतरंगी सफर कशी घडली ह्या चित्रपटाची आपण जाणून घेणार आहोत. पहिला अंकुशकडे जातो. वर्षाची सुरुवात ती सध्या काय करतेने केली होतीस, म्हणजे शतक ठोकलं होतंस, आता देवा घेऊन आलायस वर्षाच्या अखेरीला. अपेक्षा करावी का की ह्या चित्रपटातूनही शतक ठोकलं जाईल? मला असं वाटतं की शतक मायने रखत नाही, म्हणजे ठेवलं जात नाही. त्याच्यापेक्षा जास्त आनंद कसा मिळेल ह्याचा मी विचार करतो आहे. ती सध्या काय करते, लोकांना आवडली ही देवा फिल्म 22 डिसेंबरला येते, ती देखील तुम्हाला नक्की आवडेल याची मी गॅरंटी देऊ शकतो. पण मी शतक ठोकायला जाणार नाही. मला असं वाटतं की जे आधी केलं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं देऊया आणि तेही तुम्हाला एंटरटेन करायला लाव्या, याकडे माझा जास्त कल आहे. या चित्रपटाचे ट्रेलर असो, गाणी असो किंवा पोस्टर असो, या सगळ्यातून वेगवेगळे रंग, भन्नाट कल्पना, मराठीतला एक तुझा वेगळा लुक, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळत आहेत. तर थोडंसं या कॅरेक्टरविषयी काय? देवा एक अतरंगी, नावातच सगळी गंमत आहे, आणि हा अतरंगी आहे, सतरंगी आहे, धमाल करणार आहे. हे देवा कॅरेक्टर ऑलवेज तुमच्या मनामध्ये असतंच, एक इरसाल कार्ट जे नेहमी मस्करी मजा मस्ती करत असतं, खूप त्याला काही द्यावंसं वाटत असतं. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण खरोखर नाही करू शकत. पण देवा हे कॅरेक्टर आहे असं की जे ह्या सगळ्या गोष्टी करत असतं, आणि तुमच्या मनातला हा देवा यातून मला असं वाटतं की तुम्हाला सापडेल. तेजस्विनी, तुझ्यासाठी पण 2017 म्हणजे संपताना एक चित्रपट येतो आहे, 2018 चालू होताना लगेचच दुसरा चित्रपट. दुसऱ्या चित्रपटा वेळेस आपण नक्कीच भेटू. पण या चित्रपटातील मीरा कशी रंगवते? चित्रपटातली माया मीरा स्पृहा जोशी करते. ती कामात आहे त्यामुळे ती आज येऊ नाही शकली. पण मी माया नावाचं कॅरेक्टर प्ले करते आणि माया खूप तेजस्विनीसारखी आहे, त्यामुळे तिला वठवताना जास्त मजा आली असं मी म्हणेन. अवघड जास्त होतं कारण अगदी, म्हणजे आत्तापर्यंत जे कॅरेक्टर्स होते ते सगळे कुठे ना कुठे पाहिलेले, कुठे ना कुठे काय म्हणून थोडंसं ऑब्झर्वेशन करून किंवा नव्याने जन्म घालून केलेले होतं. हे कॅरेक्टर तिचं लिहिणं सोडलं मायाचं, तर बाकी माया कम्प्लीट तेजस्विनीसारखी आहे, त्यामुळे ती जितकी सोपी वाटत होती तितकीच ती अवघड होती. अंकुश, तुला विचारावं असं वाटतं की आता बरेच चित्रपटांचा रिमेक करण्याचा एक थोडासा ट्रेंड येतो आहे मराठीमध्ये, तर चार्लीचा हा ऑफिशियली रिमेक जरी नसला तरी ऑफिशियली रिमेक आहे. रिमेक नाही आहे, ॲडॅप्टेशन आहे, म्हणजे चार्लीचं ॲडॅप्टेशन आहे हा चित्रपट. पण तिकडून आपल्या इथे चित्रपट आणताना मराठी प्रेक्षकांना तो आपलासा वाटेल यासाठी काय केलास? तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे की मराठी प्रेक्षकांना आपलासा वाटेल हाच आम्ही प्रयत्न केलेला आहे. काय की एखादी गोष्ट चांगली असते आणि मला असं वाटतं की चार्ली या फिल्मची गोष्ट चांगली होती म्हणून आम्ही ती गोष्ट पैसे देऊन आम्ही विकत घेऊन मग इथे आम्ही त्याचं खास ॲडॅप्टेशन केलं आणि कुठेही न लपवता काही चोरी न केल्या, कारण आम्हाला ती फिल्म आवडली, आम्ही त्या प्रोड्युसर डिरेक्टरना भेटलो, त्यांच्याकडे ती गोष्ट घेतली, मग आपण आपल्या स्टाईलमध्ये मराठी स्टाईलमध्ये ही फिल्म बनवली. सगळ्या गोष्टी आपल्या आहेत, म्हणजे आपण म्हणूया की असं नाही केलं की आम्ही साऊथ इंडियन हॉटेलमध्ये तुम्हाला घेऊन गेलो आणि मराठी जेवण देतो आहे किंवा मराठी ताटात बसवलं आहे आणि तुम्हाला साऊथ इंडियन डोसा वगैरे वाढतो. अजिबात असं न करता एक चांगली गोष्ट तुम्हाला चांगल्या ताटात मांडून दिली आहे आणि असं वाटतं की हे सगळे पदार्थ आपलेसे वाटतात. म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट आवडणार नाही अशी नाही आहे, ती ठरवून बनवण्यात आली आणि हे ताट तुमच्यासमोर ठेवलेलं आहे.
सो ह्यामागचा मेन उद्देश हा आहे की एक चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी. या चित्रपटातून म्हणजे प्रोड्युसर असेल, दिग्दर्शक असेल किंवा इतर काही कलाकार मंडळी असेल, ते थोडेफार अमराठी बरेच आहेत, तर मराठी दिग्दर्शक आणि अमराठी दिग्दर्शक यांच्यासोबत काम करतानाचा वेगळा अनुभव कसा आहे तुमच्या दोघांचा? नाही, मला असं वाटतं की पॅशन तीच असते कुठल्याही माणसाची. फिल्म बनवणं ही पॅशन आहे. सो पॅशन तीच असते, भाषा फक्त बदललेली असते. ते बोलताना आम्हाला हिंदीमध्ये बोलतात, ऑर्डर देतात किंवा हिंदीमध्ये समजवतात, एवढंच फरक होत असेल. पण त्यांना आवड आहे मराठी फिल्म्सची, म्हणून ते मराठी फिल्म करायला आले. जसं आपल्याला आवड असते घरी बसून साऊथ इंडियन फिल्म्स डब झालेलं बघायची आणि लोक आवडीने मस्त एन्जॉय करतात, अरे वाक्य आवाज आहे. सो तसंच आहे की त्या लोकांना देखील ही आवड आहे की मराठीमध्ये कंटेंट चालतो, मराठी लोकांना विषय आवडतात. सो ते वेगळे विषय करतात, सो त्यांनाही त्यात काम करावंसं वाटतंय. नाही, मी पण तसंच म्हणेन की काय आम्ही मासे आहोत, फक्त वेगवेगळ्या नदीत पोहणारे, बाकी अदरवाईज पाण्यातच पोहणारे आहोत. त्यामुळे आता पाण्याला कसं वेगळं म्हणूया, तसं आहे ते. आमचं सगळ्यांचंच पॅशन एक आहे, सिनेमा मेकिंग किंवा याच्याशीच रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते जे हां म्हणजे त्याचे बॅरिगेट्स आपण करूही नये असं मला वाटतं, की कारण आपण खूप आवडीने डब्ड चित्रपट बघतो. आपण खूप आम्ही आता जसं ऑफिशियल राईट्स घेतले आहेत, आणखी क्लासमेट्स फिल्म होती ती पण राईट्स घेऊनच केलेली आहे. तर जेव्हा चांगल्या कलाकृती आपण एखादा मेसेज आपल्याला व्हॉट्सॲपवरती आवडला की आपण तो फॉरवर्ड करतो ना लोकांना, कारण तो आपल्याला आवडलेला असतो. तर अगदी सोप्या भाषेत तसंच आम्हाला हा चित्रपट आवडला, तो आपल्या प्रेक्षकांना आपलासा वाटावा म्हणून त्याच्यात मराठी सेन्सिबिलिटीज घेऊन आम्ही बदल केले, म्हणून ॲडॅप्टेशन, म्हणून रिमेक नाही, इतकंच. 22 तारखेला अजून तुमच्यासोबत दोन चित्रपट येत आहेत, त्यातला एक मोठा आहे सलमान खानचा टायगर जिंदा आहे आणि दुसरा ऑबियस मराठी आहे. तर तू कसा बघतोस याकडे की सलमानच्या बरोबरीने तुझा चित्रपट प्रदर्शित होतो? नाही, मी चांगलंच बघतो. मला असं वाटतं की दोन सुपरस्टार्स एकत्र येत आहेत. साधं सोपं आहे, मला असं वाटतं की माणसाला एंटरटेन होत राहिलं पाहिजे आणि एंटरटेन करून घेतलं पाहिजे, मग तो हिंदी भाषेतला असो, मराठी भाषेतला असो किंवा कुठलंही असो. फिल्म बनवताना हा विचार नाही केला पाहिजे की आता माझी या माणसाबरोबर टक्कर आहे. माझी खरी परीक्षा आहे की माझ्या प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना माझी फिल्म कशी आवडेल. सो मला त्याचं उलट जास्त हे आहे की बाबा ही आवडली पाहिजे फिल्म, त्यासाठी मी 1.5 वर्ष वाया घालवलं आहे किंवा 1.5 वर्ष कामी. तर मला असं वाटतं की ती मेहनत वाया जाऊ नये असं मला वाटतं. सो त्यांचीही फिल्म चालावी, आमचीही फिल्म चालावी, आमच्याबरोबर मराठी फिल्म या गच्ची ती देखील फिल्म चालावी, सगळ्यांना प्रेक्षक वर्ग तेवढाच मिळालाच पाहिजे. कारण सुट्टी आहे, तुमच्याकडे चान्स आहे, ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही आवडीने तिन्ही फिल्म बघू शकता. चित्रपट आधी 1 तारखेला प्रदर्शित होणार होता तेव्हा पद्मावती तुमच्यासोबत होता. 1 ते 22 हा जो काही कालावधी आहे, म्हणजे प्रेक्षकांना पण उत्सुकता होती हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे, पण त्यांच्यापेक्षा तुमच्या मनात कशी घालमेल चालू होती की अरे चित्रपटाला रिलीज डेट मिळत नाही आहे, सेन्सॉरबरोबर अनेक प्रकरणं चालू आहेत, तर ते थोडंसं काय नाही. एकच आपलं पहिल्यापासून आहे पेशन्स, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा आहे आमच्या या आम्ही जे काम केलं त्याच्यावर, आणि त्यांनी सांगितलं की थोडंसं सबुरी ठेवा, थोडेसे पेशन्स ठेवा, सगळंच चांगलं होईल. आम्ही महिनाभर प्रमोशन केलं आणि 1 तारीख पुढे गेली. त्यांनी सांगितलं की अजून महिनाभर प्रमोशन करा म्हणजे लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचेल, तो आम्हाला चान्स मिळाला. तर खूप दिवसानंतर आम्ही खूप दिवस 2 महिने प्रमोशन 2 महिने प्रमोशन केलं. मला असं वाटतं की आणखी फिल्म हॅमर झाली लोकांवरती, आता ती त्यांना आणखी बघावीशी वाटेल. सो ती उत्सुकता जी ताणून धरली होती ती आता 22 तारखेला. हा, आता बुक माय शोला आजचा रिपोर्ट असा की 94% लाईक आहे. जर हा लाईक असेल, तिकीट अजून थिएटर पण ठरलेलं नाही आहे. म्हणजे आता बाजूचं तुमचं आपलं इस्क्वेअरच्या बाजू राहुलला ओपन झाला, एक शो मिळाला तिथे, तो आधी सिंगल स्क्रीन म्हणून मिळाला. सो आता हे सुरू झालं आहे. सो 94% लाईक म्हणजे मला असं वाटतं की लोक वाट बघतात. सो लेट्स सी आता. तेजस्विनी, कोकणातल्या सगळ्या लोकेशन्सबद्दल काय सांगशील? खूप आल्हाददायक वाटतं आहे ट्रेलरमध्ये बघूनच, तर एकूणच कोकण प्रत्येक सिनेमात खूप वेगळं दिसतं आणि याही सिनेमात ते खूप वेगळं दिसले. पण मी एवढं सुंदर कोकण अजून म्हणजे देवा सोडलं तर कुठल्या चित्रपटात अजून पाहिलं नाही. खरं तर प्रत्येकाला ते मी पण जनरली जेव्हा कोकणात जाते तेव्हा पहिल्या वेळेला जाते, दुसऱ्यांदा मला ते आणखी त्याच्यात खूप गोष्टी सापडतात, आणखी तिसऱ्यांदा जाते आणखी सापडतात. तसंच आहे
कोकण फारच सुंदर आहे आणि असं वाटतं की अरे तिथेच जाऊन राहावं. हां म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं झालं आणि मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रात नाही आपल्या भारतातच एवढ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत किंवा इतकी हां की आपल्या बाहेर देशात जायची गरजच नाही खरं तर, कारण आपण अजून आपलाच देश अजून एक्सप्लोअर नाही केला आहे. तर इतक्या गोष्टी आहेत आपल्याकडे आणि इतकी वेगवेगळी माती आहे, लाल माती आहे, पांढरी माती आहे, सगळं आपल्याकडेच आहे आणि तरी आपल्याला आकर्षण बाहेरच्या गोष्टींचं आहे. तर मी असं सांगेन की हा चित्रपट तुम्हाला कोकण खूप वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे आणि अंबाघाटात आम्ही शूट केलं आहे, अतिशय व्हर्जिन लोकेशनवरती, म्हणजे तिकडे आजपर्यंत कुठलंच शूट नाही झालं आहे अशा ठिकाणी आम्ही शूट केलेलं आहे, पुण्यात केलं आहे, मुंबईत केलं आहे. तर मला असं वाटतं मोठी मोठ्या ठिकाणी आम्ही शूट करून बऱ्यापैकी कवर केलं आहे सगळ्या. आणि मी म्हटलं ना की फिल्मचा ग्राफ किंवा फिल्मची स्टोरी याचीच डिमांड होती आणि तिथल्या गोष्टी आम्ही फिल्ममध्ये फिल्ममध्ये आणल्यात. सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी एक गाणं गायलं, तर त्यांच्याबरोबरचा एक छोटासा काही अनुभव वेगळा आला असेल तर तो. नाही, प्रोफेशनल आहेत, खूप चांगले गायक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याहीपेक्षा त्यांनी हे गाणं ज्या पद्धतीने गायलं आहे ते खूप छान गायलं आहे. म्हणजे आम्हाला गरज होती एका ठहराव असलेल्या गाण्याची आणि त्या पद्धतीत त्यांनी गायलं आहे. क्षितिज पटवर्धन यांनी त्याचे शब्द लिहिलेत. तर मला असं वाटतं की अमितराजने एक वेगळा प्रयत्न केला एक वेगळं गाणं देण्याचा, सो पुन्हा प्रेमात पडायला लावेल इतक्या प्रेमाने ते गाणं गायलं आहे आणि दोघंही प्रेमात पडले गाण्याच्या, हे आता शेवटाकडे जाताना थोडंसं देवा हे जे काही गाणं आत्ता सगळीकडेच हिट ठरते त्याचा ठेका पण खूप जबरदस्त आहे, तर ते गाणं तुम्ही दोघांनी म्हणून ह्या मुलाखतीचा शेवट केला तर आमच्या प्रेक्षकांना खूप आवडेल. अमितराज अमितराज आलेत आणि ते स्वतः ते गाणं गातील. आव ठाकूर बोलो. नमस्कार. अमितराज चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आहेत आणि ते देवा हे जे काही आत्ता सगळीकडे हिट ठरते गाणं ते आपल्या समोर सादर करते. जना जनातून मना मनातून आला घरा घरातून तुझ्या माझ्यातून आला ओ तरंगी हो हो हळुवार हो हो दिलदार हो हो अवतार नाही हा माणूस साधा हा देवा. 22 डिसेंबरला ओ देवा पाहायला विसरू नका. देवा ओ देवा मस्त, खूप छान गाणं गायलंय. 22 डिसेंबरला देवा हा चित्रपट महाराष्ट्राबरोबर इतर सगळ्या राज्यांमध्ये प्रदर्शित होतो आहे. तुम्ही सर्वांनी हा चित्रपट जाऊन थिएटरमध्ये अवश्य बघावा. देवा आणि संपूर्ण टीमला महा एम टी व्हीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ह्यांचं नववर्ष या चित्रपटाच्या निमित्ताने सुखसंपूर्ण आणि भरभराटीचं जावो ही इच्छा. धन्यवाद. ना 2 वाजले साहेब मला निघायला हवं. ए कुठे चालला? चोरी करायला. थांब मी पण येतो.